ಸರ್ವೆ ನಂಬರ್ 757 ಪಹಣಿ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಬಾಬುರಾವ್ ಕಗ್ಗೋಡೆ, ಮಹಾವೀರ ಮಗದುಂ, ರಾಮಗೊಂಡ ಕಗ್ಗೋಡೆ ಮತ್ತು ಇತರರ ಬೋಗಸ್ ಹೆಸರುಗಳನ್ನು ನೋಂದಾಯಿಸಲಾಗಿತ್ತು. ಮೈನುದ್ದೀನ್ ಶೇಖ್ ಇವರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗದ ಕಾರಣ ಅವರು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಆಯೋಗದಲ್ಲಿ ದಾವೆಯನ್ನು ದಾಖಲು ಮಾಡಿದ್ರು. ಸದ್ರಿ ಈ ಪ್ರಕರಣದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಆಯೋಗವು ದಿವಾಣಿ ನ್ಯಾಯಾಲಯದ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಬಳಸಿಕೊಂಡು ದಾಖಲಾತಿಗಳ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಯವರಿಗೆ ಸರ್ವೆ ನಂಬರ್ 757 ರಿಂದ ಶ್ರೀ ಕಗ್ಗೋಡೆ ಹಾಗೂ ಮಗದುಂ ಹಾಗೂ ಇತರರ ಬೋಗಸ್ ಹೆಸರುಗಳನ್ನು ತೆಗೆದು ಮೈನುದ್ದೀನ್ ಶೇಖ್ ಇವರ ಹೆಸರು ದಾಖಲಿಸಲು ಶಿಫಾರಸು ಆದೇಶ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಈ ಕುರಿತು ಪತ್ರಕರ್ತರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿದ ಮೈನುದ್ದೀನ್, ಈ ಮೊದಲು ಉಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯ ಬೆಂಗಳೂರು ಇವರ ಆದೇಶವನ್ನು ಸಹ ಉಲ್ಲಂಘಿಸಿ ತಮ್ಮ ಮನಬಂದಂತೆ ಕಾರುಬಾರು ನಡೆಸಿ ತಾವು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವ ನಿರ್ಣಯವು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಆಯೋಗಕ್ಕಿಂತಲೂ ದೊಡ್ಡದಾದ ನಿರ್ಣಯವೆಂದು ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಭ್ರಷ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳ ವಿರುದ್ಧ ಕ್ರಮ ಜರುಗಿಸುವ ಕುರಿತು ಫೈನಾನ್ಸ್ ಮಂತ್ರಾಲಯದಡಿಯಲ್ಲಿ ಎಡಿ ಇಲಾಖೆಗೆ ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿನ ಭ್ರಷ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳ ತನಿಖೆಗಾಗಿ ಹಾಗೂ ಅವರ ಆಸ್ತಿಗಳ ತಪಾಸಣೆ ತಕರಾರು ಮಾಡುವವರು ಎಂದು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀಡಿದರು. ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಮನಬಂದಂತಹ ಕಾರುಬಾರು ನಡೆಸಿ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಆಯೋಗದ ಅಪಮಾನ ಮಾಡಿರುವುದು ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಇದರಿಂದ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಮೇಲೆ ದ್ವೇಷವಿರುವುದು ಮೇಲ್ನೋಟಕ್ಕೆ ಕಂಡುಬರುತ್ತಿದೆ. ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಆಯೋಗವು ತಮ್ಮ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಬಳಸಿಕೊಂಡು ಭ್ರಷ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ಜರುಗಿಸಿ ಆಯೋಗವು ತಮ್ಮ ಅಧಿಕಾರವನ್ನು ತೋರಿಸಿಕೊಡಬೇಕು ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಹಮಾರೇ ಯಹಾಂ ಪರ್ ಅಭಿ ಹಮ್ ದೇಖ್ ರಹೇ ಥೇ ಕಿ ಕರಪ್ಷನ್ ಕೋ ಲೇಕರ್ ಹಮಾರೇ ಜೋ ಜಮೀನ್ ಕೆ ಮಾಮಲೇ ಮೇ ಕರಪ್ಷನ್ ಹುವಾ ಹೈ. ಸರ್ವೆ ನಂಬರ್ 757 ಪೋಗುನೈ निप्पाणी तालुका बेळगावी डिस्ट्रिक्ट के अंदर जो करप्शन हुआ है, फ्रॉड डायरी 10301, तो इसमें इंसाफ मिलने को तैयार नहीं था. इसके लिए हमने कर्नाटक राज्य अल्पसंख्यक आयोग में गुहार लगाई थी. वहाँ पर हमने असिस्टेंट कमिश्नर चिक्कोड़ी, तहसीलदार चिक्कोड़ी और तहसीलदार निप्पाणी, इनके खिलाफ वहाँ पर मामला दर्ज हुआ था. केस वहाँ पर चली और कर्नाटक राज्य अल्पसंख्यक आयोग ने अपना सिविल पावर यूज़ कर कर उन्हें समन्स भेजा था. निप्पाणी की तहसीलदार वहाँ पर प्रेजेंट ही थी उनकी, और उन्होंने जो डॉक्यूमेंट लाए थे और हमारे जो डॉक्यूमेंट थे वो कर्नाटक राज्य अल्पसंख्यक आयोग ने वहाँ पर जो है वो वेरीफाई किया. वेरीफाई करने के बाद उन्होंने ये ऑर्डर डीसी साहब को, उन्होंने एक ऑर्डर पास की उस पर, और डीसी साहब को उन्होंने ये भेजा एक रिकमेंडेशन. ये रिकमेंडेशन के अंदर उन्होंने बोला है कि जहाँ जो पहानी पत्रिके के अंदर उसके डॉक्यूमेंट और ज़मीनी पर वहाँ पर जो जो लोगों के नाम बाबूराव कगुड़े यानी बाबूराव मुग्धम एंड अदर्स जिनके नाम आपने वहाँ उनके लगाए वो इलीगल है, वो अधिकृत कब्जेदार साबित नहीं होते. और उनके नाम कम कर कर जो है अब्दुल रहमान बाला शेख, इनके जो वारसदार है इनके नाम आप वहाँ पर दाखिल कीजिए, क्योंकि ऐसे उन्होंने रिकमेंडेशन कर्नाटक राज्य अल्पसंख्यक आयोग ने इधर उनको भेजा था. ये भेजा था, ये ऑर्डर पास डेट 12/2/2024 को थी. तो अभी तक इस पर कोई भी एक्शन डीसी ऑफिस की तरफ से लेने को तैयार नहीं. सिर्फ एक दिशा भूल करने के लिए उन्होंने एक लेटर बनाकर खाली नीचे भेजा है कि आप इस पर वर्दी दीजिए. जब डॉक्यूमेंट वेरीफाई हुआ था, जब डॉक्यूमेंट वेरीफाई हो के अगर कर्नाटक राज्य अल्पसंख्यक आयोग ने अगर इन्हें रिकमेंडेशन की थी, तो इसके बाद भी फिर उनको फिर नीचे वर्दी लेने की क्या ज़रूरत थी. तो इन्होंने जो है एक बात डीसी ऑफिस ने साबित कर दी है कि अल्पसंख्यक अगर हमारे पास न्याय मांगे तो हम उसको न्याय नहीं देंगे, ये बात तो तय है. और दूसरी बात ये है कि कर्नाटक राज्य अल्पसंख्यक आयोग को सिविल पावर है, उन वो सिविल पावर होने के बाद भी ये लोग यहाँ पर कर्नाटक राज्य अल्पसंख्यक आयोग के रिकमेंडेशन से या ऑर्डर को देखने को तैयार नहीं बिल्कुल. और हाईकोर्ट की क्या ऑर्डर है 5943/1984 की, वो ऑर्डर भी यहाँ पर होते हुए भी हाई कोर्ट के ऑर्डर वो भी सही ढंग से फॉलो करने को तैयार नहीं. मुझे लगता है कि इन पे कंटेंट ऑफ कोर्ट के अंदर इन पे केस चलना चाहिए. बल्कि मैं ये कहता हूँ कि जो भ्रष्ट अधिकारी है, जो भ्रष्ट ऑफिसर्स है रेवेन्यू डिपार्टमेंट के अंदर, और मिनिस्ट्री रेवेन्यू मिनिस्ट्री के अंडर ही ईडी डिपार्टमेंट आता है, डायरेक्टर ऑफ इन्वेस्टमेंट जो ईडी डिपार्टमेंट आता है, तो जल्द से जल्द मैं ईडी को भी इसके बारे में ये पूरे डॉक्यूमेंट जो करप्शन जो डॉक्यूमेंट्स है मैटर के वो ईडी को भी हम दे देंगे, ताकि भ्रष्ट अधिकारी को वो भी ढूंढे और उनके मालमत्ता की चौकसी करे, इंक्वायरी करे, और उन पे जो है वो कानून प्रक्रिया कार्रवाई होना चाहिए. आज डीसी ऑफिस के पास मैंने अभी उनको डीसी के यहाँ पर एक और रीजनल कमीशन को एक लेटर दिया है, और इसके अंदर उनको बोला है कि अगर आप हमारा डीसी को लेटर दिया है और उसकी कॉपी टू रीजनल कमीशन को किया है,
कि अगर आपने 15 दिन के अंदर जो भी है आप जल्द से जल्द अगर हमारा ये हमारा पहानी पत्र के नाम अगर आप नहीं लगाएंगे तो कानून प्रक्रिया जो भी कार्रवाई आप पे हो सकेगी हम वो करेंगे और करप्ट ऑफिसर्स को हम नहीं छोड़ेंगे।